नमस्कार, माय नेम इज सुलोचना अर्गुलवार। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास शैलज ऍड्स यूट्यूब चैनल वर तुम्ही मला लाइक करू शकता। धन्यवाद। माय नेम इज सुलोचना अर्गुलवार। आज मी तुम्हाला पाव भाजी रेसिपी सांगणार आहे। तरी तुम्हाला आवडल्यास शैलज ऍड्स यूट्यूब चैनल वर सब्सक्राइब लाइक करू शकता। तरी स्टार्ट चालू करना है, लक्ष देऊन पाहू शकता। मी पहिल्यांदा आपण खरपूस आपण खोबरं लाल होईपर्यंत भाजून घेऊ शकता। छान पैकी असं खुसखुस होईपर्यंत खोबऱ्याला भाजू शकता। असं लाल होईपर्यंत वाटल्यास लाल झाल्यास आपण काय करू शकता, लगेच आपण हे आपण मस्त लालसर तांबूस रंग आलेला आहे भाजलं खोबरं असं काढायचं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। पहिल्यांदा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे खोबरं। आता आपण मी लगेच अजून मी तेल टाकणार आहे मध्ये। चांगलं 2-3 पळे असं तेल सारखं या टाकायचं। त्याच्यानंतर आपल्याला कांदे असे परतून घ्यायचे। कांदे असे लाल होईपर्यंत आपण मस्त पैकी असं छान पैकी भाजून घ्यायचं। एकदम छान पैकी लाल हो जायचं। मग एक वेळेस आपण परतून घेतलं की त्यानंतर आपण आता लसूण टाकायचं। त्याच्यामुळे लसूण असं लाल हो जायचं। त्याच्यानंतर बारीक चिरलेला एक टमाटर टाकायचा मध्ये। टमाटर टाकल्यावर 4 मिनटं किंवा 5 मिनटं असं परतून घ्यायचं। सारखं मिक्स करायचं व परत असं मिक्स झाल्यानंतर चांगलं लाल हो जायचं। खरपूस परतून घ्यायचं। लक्ष देऊन बघू शकता, खूप छान वास येत आहे। खूप छान मस्त करायचं। मस्त तांबूस रंग आलेला असतोय। छान ते त्याचा लाल कलर आला। मी पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी खोबरं काढलेलं आहे अगोदर। त्यानंतर हे कांदे पण हे टमाटे चांगलं खुसखुस भाजून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या पॉडमध्ये टाकणार आहे डब्यामध्ये। तुम्हाला खूप रेसिपी माझी आवडणार आहे, तुम्ही घरी करू शकता। खूप सुंदर वास येत आहे। आता हे जे खोबरं व आपला मसाला पावभाजी मसाला हे मिक्सरमधून काढलेलं आहे खूप सुंदर पैकी। त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं। तेल टाकून झाल्यावर नंतर हे मसाला छान पैकी आपण असं टाकू शकता तेलामध्ये। नंतर छान पैकी असं मस्त परतून घ्यायचं। असं छान परतून घेतल्यावर थोडा वेळ 1-2 मिनटं चांगलं कसं शिजू द्यायचं। चमचा हळद,
त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये एक चमचा लाल मिरची, आपल्या मोठा चमचा लाल तिखट घ्यायचं, एक चमचा मीठ घ्यायचं, आपला मसाला कोणता पण वापरू शकता तुम्ही, तुम्ही असं लक्ष देऊन बघू शकता सुंदर वास येत आहे. मसाला आपण कोणता पण भाजी समजा कोणता पण मसाला वापरू शकता. त्याच्यासाठी आपण मस्तपैकी असं परतून घ्यायचं सगळं छानपैकी, मस्त छान वास येते बघा. तुम्हाला हे आवडेलच. आता हे माझ्याकडे मटकी आहे, हे मटकी मी जे आहे पाण्यासहित मी आता उखडलेली मटकी याच्यात टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण लगे अजून परतून घ्यायचं ह्याला, त्याच्यानंतर आपण लगे अजून परतून घ्यायचं ह्याला, असं मिक्स करायचं. त्यानंतर उकडलेले मटके टाकले आपल्या मसाल्यामध्ये, एक गिलास भर पाणी टाकायचं, खूप दोन वेळेस असं परतून घ्यायचं. मी आता थोडं वेळ थोडंसं दोन मिनटं असं मी थोडंसं उकळी येऊ देणार. आता मस्तपैकी वास आला आहे. हा मसाला तयार झालेला आपण एका कुंड्यामध्ये काढूया. असं कुंड्यात काढल्यानं त्यानंतर आपल्याला हे कोणत्या पण दुकानात भेटू शकते फरसाण घालायचं. असं छानपैकी भरपूर असं मी घालायचं, खूप सुंदर असं छानपैकी. नंतर त्यावर असं कांदा टाकायचा, बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा, त्यावर कांदा टाकायचा. नंतर थोडी कोथिंबीर टाकायची, नंतर बारीक असा एक शेव टाकायचा आपल्याला. वर तुम्ही अजून लिंबू पण टाकू शकता वर चवीसाठी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू पण टाकू शकता, शेव बारीक शेव असा टाकू शकता. मस्त पावभाजी छान पैकी मस्त. आता इथं काकडी व हे आपली पाहू शकता, हे पाव मी घेतलेलं आहे. ह्याला परतून घेतलं तरी चालते, तुमच्या आवडीनुसार गरम करून ठेवू शकता व तसंच खाऊ शकता. हे माझे रेसिपी